नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक राऊत आपणा सर्वांचं साईदीप एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कालच्या लेक्चरमध्ये आपण हेरिडिटी हा पाठ पाहिलेला आहे आणि आज आपण इव्हॉल्युशन हा त्याचाच पुढचा पाठ बघणार आहोत। हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे आणि म्हणून आज आपण फक्त ओनली अँड ओनली इव्हॉल्युशन बघणार आहोत। ओके स्टुडंट्स, ओके। पण आपणापैकी कोणी जर प्रथमच या चॅनलवर आला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका ना। ठीक आहे, सबस्क्राइब केलत ना, चला पुढे मग। ओके, सो स्टूडेंट्स वी स्टार्ट इव्हॉल्युशन। इव्हॉल्युशन मराठी उत्क्रांत, हळूहळू हळूहळू कशी डेव्हलपमेंट होत गेली, ग्रोथ होत गेली आणि मग मानव कसा तयार झाला, डेव्हलप झाला। उत्क्रांती, इव्हॉल्युशन, द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओवर अ लॉंग ड्युरेशन इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन। ग्रॅज्युअल चेंज, हळूहळू टप्प्याटप्प्याने होत घेणारा बदल, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बदल झाला, सजीवांमध्ये बदल होत गेला आणि त्यामध्ये लाँग ड्युरेशन खूप काळावधी जावा लागला, त्याला आपण इव्हॉल्युशन असं म्हणत आहोत। ही एक डेफिनेशन झाली। 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन ऑन एक्झिस्ट ऑन द अर्थ, 3.5 बिलियन वर्षांपूर्वी सुरुवात झाली लिव्हिंग थिंगच्या लाईफला असं म्हणायला काही हरकत नाही, तोपर्यंत लाईफ नव्हतं। आणि म्हणून आपण सांगितलं आहे 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ, अर्थवर तेव्हापासून लाईफला सुरुवात झाली, तोपर्यंत नव्हती। ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट थेअरी ॲक्सेप्टेड इन वर्ल्ड वाईड, इव्हॉल्युशनची जी ग्रॅज्युअल थेअरी आहे, डेव्हलपमेंट थेअरी आहे, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट थेअरी ही युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे, वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे। लिविंग मटेरियल इज द प्रोटोप्लाझम विच वॉज फॉर्म इन द ओशियन। फर्स्ट लिविंग ऑर्गॅनिझम कोणता असं जर आपल्याला विचारलं तर फर्स्ट लिविंग मटेरियल इज द प्रोटोप्लाझम विच फाउंड इन द ओशियन। महासागरांमध्ये, समुद्रामध्ये प्रोटोप्लाझम नावाचा फर्स्ट लिविंग थिंग आपल्याला सापडला आणि त्यानंतर इव्हॉल्युशनच्या खऱ्या अर्थाने विचार करण्यात आला आणि मग तेव्हा डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फ्रॉम ॲन्सेस्टर हॅविंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, ॲन्सेस्टरपासून जी डेव्हलपमेंट होत आली मग ती स्ट्रक्चरली असेल किंवा फंक्शनली असेल त्यालाच इव्हॉल्युशन असं म्हटलेलं आहे। मग या इव्हॉल्युशनचे पुरावे काय, विच आर द इव्हिडन्सेस ऑफ द इव्हॉल्युशन, काही पुरावे असले पाहिजेत, इव्हिडन्सेस असले पाहिजेत, त्याशिवाय त्याला मान्यता कशी भेटणार। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो वी सी नाउ इव्हिडन्सेस ऑफ द इव्हॉल्युशन्स। फर्स्ट एव्हिडन्सेस मॉर्फॉलॉजिकल, मॉर्फॉलॉजिकल बाह्य रूपावरून आपल्याला ओळखता येतात, कान, डोळे, नाक, तोंड यावरनं त्याला म्हणजे मॉर्फॉलॉजिकल। सिमिलॅरिटीज इन द एक्स्टर्नल अँड व्हिजिबल, एक्स्टर्नल अँड व्हिजिबल दॅट मीन्स ॲपिरन्स, एक्स्टर्नल अँड व्हिजिबल फीचर्स आर कॉल्ड ॲज अ मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस। बाह्य रूपाय पुरावे मराठीवाल्यांसाठी, नाक, कान यांच्या रचना याच्यावरनं मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस सापडतात की दोघांमध्ये समान आहे, याचा अर्थ त्यांचा ॲन्सेस्टर सारखाच होता, सेम होता, असं आपल्याला एक प्रूफ करता येतं। सेकंड एव्हिडन्स इज ॲनॉटॉमिकल, शरीरशास्त्रीय पुरावे, स्ट्रक्चर ऑफ द बोन्स अँड बॉनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ द ईच ऑफ द दोज ॲनिमल्स शो सिमिलॅरिटीज। बोन्स असतील, जॉईंट्स असतील, यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असतात, त्याचाही अर्थ तोच होतो, सिमिलॅरिटी आहे त्याचा अर्थ ॲन्सेस्टर सेम होता, ॲनॉटॉमिकल शरीरशास्त्रावर। थर्ड आहे वेस्टिजियल ऑर्गन्स, वेस्टिजियल ऑर्गन्स एक डिजनरेटेड अँड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन, डिजनरेट झाला आहे किंवा आहे पण अंडर डेव्हलप आहे असा जो युजलेस ऑर्गन्स आहेत अशा ऑर्गन्सला वेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हणतात, मराठीमध्ये त्याला आपण अवशेषांगी असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल टेल बोन, ह्युमन बीनमध्ये टेल बोन, त्यालाच
क्वाकिक्स असं म्हणत म्हणलेलं आहे. विजडम टीथ अक्कलदार इयर पिन्ना मसल्स ऑफ द इयर पिन्ना हे सर्व व्हेस्टिजियल ऑर्गनचे एक्झाम्पल्स आहेत, अवशेषांगांची उदाहरणं आहेत. माकड हाड, अक्कल हाड, डिजनरेट आहेत किंवा अंडर डेव्हलप आहेत. आपल्या अंगावरचे केस, बॉडी हेअर युजलेस आहेत, पण आहेत ना, मग दॅट इज द व्हेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, टेलबोन, कॉकिक्स, त्यानंतर विजडम टीथ, त्यानंतर बॉडी हेअर, मसल्स ऑफ द इयर्स, ऑल दीज आर द व्हेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, नेक्स्ट एव्हिडन्सेस पॅलॅन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलॅन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये आफ्टर द डेथ ऑफ द ॲनिमल प्लांट दे बरीड इन द अंडरग्राउंड सॉइल लँड अँड दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. अंडरग्राउंड डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स कॉल्ड ॲज फॉसिल्स. द टाइम पास फ्रॉम द डेथ ऑफ द प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 टू C12. रेशो लक्षात ठेवा, C14 टू C12. जेव्हा त्याची डेथ झाली आहे, मृत्यू झाला आहे, किंवा ज्याला आपण जमिनीखाली टाकला आहे, तेव्हापासून आतापर्यंत किती टाईमपास झालेला आहे, किती वेळ गेलेला आहे, किती वर्ष गेलेली आहेत, यालाच आपण कार्बन डेटिंग मेथड म्हणत आहोत. दिस इज कॉल्ड ॲज कार्बन डेटिंग मेथड अँड रेशो इज C14 to C12. पॅलॅन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये पाहत होतो आपण. नाउ सी पॅलॅन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये नेक्स्ट पॉईंट, विलार्ड लिब्बी सेम हीच प्रोसेस आहे. C14 रेडिओ ॲक्टिव्हिटी, बट दे आर कॉल्ड ॲज रेडिओ कार्बन. इकडे आपण कार्बन डेटिंग म्हटलं, विलार्ड लिब्बीमध्ये आपण रेडिओ कार्बन म्हणत आहोत. रेडिओ कार्बन जर्नल विलार्ड लिब्बीने लिहिलं आणि त्याबद्दल 1960 विलार्ड लिब्बीला रेडिओ कार्बन जर्नलसाठी नोबेल प्राईज देण्यात आला. विलार्ड लिब्बी नोबेल प्राईज रेडिओ कार्बन जर्नलचं नाव आहे, हे लक्षात ठेवा सगळं. त्यानंतर त्यामध्ये पॅलॅन्टॉलॉजीमध्ये कनेक्टिंग लिंक, शेअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर शेअर होतात, त्यामध्ये पण होतं, यामध्ये पण आहे. म्हणजे काही यातले कॅरेक्टर, काही यातले कॅरेक्टर, म्हणजे दोघांमधला दुवा, त्याला आपण कनेक्टिंग लिंक असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, पेरिपेटस ॲनिमल्स आर द लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. पेरिपेटस ॲनेलिडा आर्थ्रोपोडा ह्या दोघांमधील कनेक्टिंग लिंक पेरिपेटस आहे. सेकंड वन, डगबिल प्लॅटिपस रेप्टिलियन अँड मॅमलिया यामधील लिंक आहे डगबिल. लंगफिश, ॲम्फिबियन अँड फिशेस यामधील कनेक्टिंग लिंक आहे पेरिपेटस, डगबिल आणि लंगफिश. कोणकोणाची लिंक आहे हे बारकाईने लक्षात ठेवा. पेरिपेटस, ॲनेलिडा आर्थ्रोपोडा, डगबिल प्लॅटिपस, रेप्टिलिया मॅमलिया, लंगफिश, ॲम्फिबिया, फिशेस. ओके स्टुडंट्स, आणि लास्ट एव्हिडन्सेस इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. द इनिशियल स्टेज ऑफ द एम्ब्रियो बिकम सेम. सुरुवातीची जी एम्ब्रियोची भ्रूणाची जी स्टेज आहे, भ्रूणविषयक विज्ञान, भ्रूणाची जी स्टेज आहे ती दोघांमध्येही सेम असते, अशी स्टेजला आपण एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणत आहोत. मग तुम्ही अंड्यामधलं एखाद्या पिल्लूचं वर्णन घ्या किंवा एखाद्या भ्रूणाचा आक्षेप घ्या, दोघांची इनिशियल स्टेज ही इक्वल असते, सेम असते, आणि त्यालाच आपण एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हणत आहोत. बोर्डवरचं लिखाण विद्यार्थी मित्रांनो संपलेलं आहे, पण त्यानंतर या चॅप्टरमधील इव्हॉल्युशनच्या पुढे, अजून इव्हॉल्युशनमध्ये
चार्ल्स डार्विन थिअरी आहे, नॅचरल सिलेक्शन आहे, लॅमार्क निजम आहे, आणि मग ह्युमन इव्हॅल्युएशन कसं डेव्हलप होत गेलं, कसं डेव्हलप होत गेलं हे पण आपल्याला पाहायचं आहे. मग चार्ल्स डार्विन थोडे पण माहिती बघूया आपण. चार्ल्स डार्विन पब्लिश द नॅचरल सिलेक्शन विच परचेज द सर्वायवल विथ द फिटेस्ट. जो फिट असेल तोच सर्वाईव्ह करू शकेल. सर्वाईव्ह हू विल बी द फिटेस्ट, दिस थेरी डिस्कवर बाय चार्ल्स डार्विन. डार्विन हॅड पब्लिश्ड अ बुक द ओरिजिन ऑफ द स्पेसिस. ओरिजिन ऑफ स्पेसिस या नावाचं बुक डार्विनने पब्लिश केलं आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ही थेरी पुढे मांडली डार्विनने. त्यानंतर लॅमार्क निजम आला. जीन बाप्टिस्ट लॅमार्क हा सायंटिस्ट आला. त्यानेही स्पेसिस स्पेसिफिकेशन्स याबद्दल अनेक मुद्दे मांडले. मॉर्फोलॉजिकल चेंजेस कसे होतात याबद्दलचे मुंडे मुद्दे मांडले आणि मग त्यालाच आपण लॅमार्क थेरी म्हणून मान्यता मिळाली. चार्ल्स डार्विन ओरिजिन ऑफ स्पेसिस या नावाचं बुक लिहिलं. त्यानंतर जीन बाप्टिस्ट लॅमार्क, लॅमार्क निजम ही थेरी पुढे आली. स्पेसिएशन्स अभ्यास करण्यात आला. जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव आइसोलेशनचा अभ्यास करण्यात आला आणि शेवटी ह्युमन इव्हॉल्युशनचा अभ्यास करण्यात आला. त्या ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये ॲन्सियंट ॲनिमल लाईक द लिमर इज द फर्स्ट, लाईक द लिमर ॲप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. लिमर इज द ॲन्सियंट ॲनिमल्स हू लाईक ॲज द ह्युमन बीइंग. लिमर ॲनिमल्स 7 crore years ago. देन ग्रॅज्युअली डेव्हलपमेंट होत गेली, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट झाली आणि एप सापडला आपल्याला. एप विच स्टार्टेड टू लिव्ह ऑन द लँड ॲज वेल इज द फॉरेस्ट. लँडवर फॉरेस्टवर एप राहायला सुरुवात झाली. लिंबर बोन्स डेव्हलप, देअर पोस्चर डेव्हलप आणि सगळं डेव्हलप होत घेऊन फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स रेकॉर्डेड ऑज अ रॅमॅथिकस. माणसासारखा उभा असणारा, सरळ स्ट्रेट असणारा रॅमॅथिकस एप ईस्ट आफ्रिकामध्ये सापडला, रॅमॅथिकस. त्यानंतर कंटिन्यू डेव्हलपमेंट होत राहिली, डिस्कवरी होत राहिली आणि डेव्हलप द एप वेअर कॉल्ड ॲज होमोसेपियन. रॅमॅपिथस झाला ईस्ट आफ्रिका, त्यानंतर होमोसेपियन आले. न्यानरथल ऑज द फर्स्ट होमोसेपियन अँड देन थिअरी डेव्हलप टू टुडे, अप टू डे. ओके स्टुडंट्स, आपण या ठिकाणी इव्हॉल्युशन झालेलं आहे. काल आपण कालच्या लेक्चरमध्ये जेनेटिक्सचा हेरिडिटी हा पार्ट पाहिला, आज इव्हॉल्युशन हा पार्ट पाहिला. आपल्याला या सर्व लेक्चरची मदत होत आहे. नुसते MCQ करण्यापेक्षा 10 मिनिटाचा हा व्हिडिओ पहा आणि मग MCQ करा. न्यानरथल काय, रॅमॅपिथस काय, ओरिजिन ऑफ स्पेसिस द बुक कोणी लिहिलं, सायंटिस्ट कोण, कधी, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा आणि मग MCQ तयारी करा आणि मग CET उत्तम मार्क्स मिळवा. आणि जाता एक नक्की करा, आपल्या मित्रांसाठी आपला हा व्हिडिओ लाईक करा, त्यांच्यासाठी शेअर करा. आणि आपण तर सबस्क्राईब केलेलंच असेल, पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि CET जोरात तयारी सुरुवात करा. तुमच्या CET साठी बेस्ट लक. थँक्यू.